सोलापूर माढा तालुक्यातील आडेगाव येथील एका युवकाने केली आत्महत्या। 2 दिवसांपासून संपूर्ण कुटुंबाची होत होती उपासमार व ते सहन न झाल्यामुळे या युवकाने केली आहे आत्महत्या। लॉकडाऊनमुळे कुठल्याही हाताला काम नाही व घरात उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे 2 दिवसांपासून आपले वयस्कर आई वडील पत्नी व मुलं उपाशी राहिले व ते सहन न झाल्यामुळे या युवकाने केली आहे आत्महत्या। त्यामुळे महाराष्ट्राची व देशाची परिस्थिती किती गंभीर होत चालली आहे याचं आपण उदाहरण बघू शकतो आणि अत्यंत वेदनादायी हा प्रकार आहे की उपासमार होत आहे आणि ती उपासमार मुलांची व आई वडिलांची त्याला न भगवल्यामुळे ह्या मुलाने केले आहेत आत्महत्या। सोलापूर जिल्ह्यासाठी ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे। प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन युवकांच्या हाताला रोजगार व सर्व उपलब्ध करून देण्याचं शासनापुढे फार मोठं आव्हान आहे। अन्यथा अशा प्रकारचं आत्महत्येचं सत्र यापुढे चालू होईल का काय अशी लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। जितेंद्र जाधव यांचा हा रिपोर्ट। मला कधी उठून गेलं माहित नाही, मी झोपी गेले होते आणि घरात इकडे तिकडे बघते तर मला कुठे नजर पडणार। मला घरात जाऊन बघते तर ती वर पास लावल्या नजर लागतात। मी संध्याकाळ वरून सांगितलं माणसांना, सासऱ्याला सासूला, परत परत आले ती पास काढून घेतला त्यांनी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।